नमस्कार। सगळीकडे घोटाळेच आणि घोटाळे दिसून येतात। शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक घोटाळे आतापर्यंत गाजलेले आहेत, परंतु सध्या प्रशिक्षण घोटाळा एक नवीनच घोटाळा पुढे आलेला आहे। नेमकं काय झालेलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील। प्रशिक्षण घोटाळ्याच्या बाबतीमध्ये वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या, सोशल मीडियावर बातम्या त्या ठिकाणी झळकत आहेत आणि म्हणून त्या खोलामध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतं आहे की वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण अध्यापकांनी स्वतः पूर्ण करणं अपेक्षित आहे। सध्या ही प्रशिक्षण चालू आहेत, परंतु काही शिक्षक पहाच्या भागांनी 2-4 हजार रुपये देत एखाद्या अन्य व्यक्तीलाच प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी दिल्याची धक्कादायक बाब त्या ठिकाणी समोर येत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं या प्रकाराकडे लक्ष केंद्रित करून गैरमार्गानं प्रशिक्षण पूर्ण करत प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रामाणिक शिक्षकांमधून शिक्षण क्षेत्रातून होत आहे। शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन चे जे कार्य करतात अशा कर्मचाऱ्यांना सलग सेवा 12 वर्ष झाली, 24 वर्ष झाली तर पूर्ण केल्यानंतर त्यांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण करणं अपेक्षित असतं। हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा द्यावी आणि जे पात्र होतील, उत्तीर्ण होतील, संबंधित शिक्षकांना त्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात येतं। दरवर्षी अशा प्रशिक्षण ऑफलाईन होतात, मात्र अनेक वर्षापासून असे प्रशिक्षण ऑफलाईन झाले नाहीत। मागील वर्षी ऑनलाईन घेतलं होतं, या वर्षी सुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन माहिती आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षणामुळं शिक्षक सवडीनं आपलं प्रशिक्षण पूर्ण करू शकतात। बदलत्या युगानुसार महाराष्ट्र शासनाने किंवा शिक्षण विभागानं हे असं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं होतं, मात्र ऑनलाईन प्रशिक्षणाचा गैरफायदा घेत प्रशिक्षण म्हणजे सरकारी सोपस्कर समजून स्वतःची माहिती भरून भलत्याच व्यक्तींना हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा सपाटाच त्या ठिकाणी लावला आहे। त्यापोटी शिक्षकांकडून अशा व्यक्तींना 4-5 हजार रुपये मोजले जातात। अशा काम चुकार शिक्षकांवरती कारवाई होणार का असा सवाल या निमित्तानं निर्माण झाला आहे, पुढे आलेला आहे। या प्रशिक्षणात शासनानं मात्र आवश्यक ती काळजी घेतलेली आहे की गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांनी अथवा अन्य शिक्षकांनी या प्रशिक्षणातील चाचणी किंवा स्वाध्यायाशी संबंधित व्हिडिओ, PDF आपल्या ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनलवरती अथवा इतर सामाजिक माध्यमांवरती प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 कलम 66 अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील असा लेखी आदेश देखील देण्यात आलेला आहे। मात्र हे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करत असताना नेमकं कुणी आणि कसं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे यावर मात्र लक्ष ठेवण्याची, नियंत्रण ठेवण्याची कुठलीही सोय नाही, तरतूद नाही आणि नेमका याच त्रुटीचा आणि अपवादाचा फायदा घेत राज्यातील काही कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलाय। प्रशिक्षण निर्धारित वेळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देण्याची हमीच काहींनी घेतलेली आहे आणि त्यामुळं अशा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आणि अशा शिक्षक त्या ठिकाणी त्याचा लाभ घेणार। मात्र हा प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षणाचा घोटाळा आहे असं मानता येईल, कारण यामुळं पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राला एक प्रकारे काळीमा फासणार आहे। त्यामुळंच या प्रकारावर आळा घालून असं प्रशिक्षण ठेकेदारीच्या पद्धतीनं प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांवरती आणि त्यांना मदत करणाऱ्या ठेकेदारांवरती सुद्धा कारवाई व्हावी हीच शिक्षण क्षेत्राकडून मागणी होत आहे। धन्यवाद।